जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी नाले काठावरील गावे शेतपिकांचं नुकसान झालंय, पूर बाधित झालंय। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावे, यामध्ये एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये असे निर्देश अल्पसंख्याक विकास औकाफ पवन मंत्री पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले। जिल्ह्यातील सिल्लोड कन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून प्रत्यक्ष आढावा घेतला। पालकमंत्र्यांनी सिल्लोड तालुक्यातील भराडी बोरगाव बाजार बोरगाव सारवणी तर कन्नड तालुक्यातील नाचनवेल पिशोर रामनगर साखरवेल आदी ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला। सद्यस्थितीत प्रमाणापेक्षाही जास्त नुकसान झालं असून जिल्ह्यातील नदी नाले काठावरील शहरी आणि ग्रामीण भागात याचा मोठा फटका बसला। ग्रामीण भागातील शेतीपिकांसह गुरेढोरे पशुधन दुभती जनावरे वाहून गेली आहेत। पुराच्या पाण्याचे रस्ते आणि पुलांचे भाग तुटल्यामुळे गावचा संपर्कही तुटला, त्यामुळे तो तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिले। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज छत्रपती संभाजीनगर।